कोविड इज अ पॅन्डेमिक सिच्युएशन आणि दिस इज लाईक अ इमर्जन्सी ज्यामध्ये आपल्याला रुटीन पद्धतीने काम करून चालत नाही. सस्पेक्ट पेशंट हा कोविडचा जो असेल त्याच्यासाठी इमिडिएट त्याचा आपल्याला टेस्टिंग होणं गरजेचं आहे आणि टेस्टिंग नंतर त्याच्या सिम्पटमनुसार ज्या तीन कॅटेगरीज आहेत त्या तीन कॅटेगरीमध्ये इमिडिएट त्याचं ॲडमिशन होणं गरजेचं आहे. त्याच्यासाठी बेड आणि ॲम्ब्युलन्सची अवेलेबिलिटी हा एक क्रुशियल इशू आहे. पण ते जर आपण गॅप्स दूर केले आणि सस्पेक्ट पेशंटला टेस्टिंगसाठी इमिडिएट कुठं ॲक्सेस मिळू शकला तर आपल्याला फार मोठ्या प्रमाणावरती इन्फेक्शनची चेन ब्रेक करण्यामध्ये यश मिळू शकतो. लेटेस्ट अपडेट और खबरों के लिए टीव्ही वन इंडिया को सब्सक्राइब करें और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकॉन को दबाना मत भूलें.